आघाडीच्या उमेदवाराची मते खाण्यासाठी रविकांत तुपकर हा फडणवीसचा उमेदवार अशा पद्धतीच्या ओळी लिहिलेली एक पोस्ट ज्याच्यामध्ये रविकांत तुपकरांना देवेंद्र फडणवीस बिस्किट भरवताना दिसत आहे आणि ही पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे आता मित्रांनो ही अफवा कशी आहे हे पुढच्या दोन मिनिटात मी तुमच्यासमोर पुराव्यानिशी सिद्ध करतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक मुद्दा लक्षामध्ये घ्या रविकांत तुपकरांचा कोणी गॉडफादर नाही कोणी त्यांच्या घरात राजकीय मोठा नेता नाही ते धनधान घे नाहीत असं असताना वीस बावीस वर्ष चळवळीच्या माध्यमातून गावखेड्यामध्ये जायचं शेतकऱ्यांना एकत्रित करायचं त्यांच्या मनामध्ये शेतीच्या शेतमालाच्या भावाविषयी जनजागृती करायची पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी छोट्या छोट्या सभा घ्यायच्या त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी एल्गार मोर्चा काढायचा पन्नास पन्नास साठ साठ हजार शेतकऱ्यांना घेऊन एल्गार मोर्चा काढल्यानंतर सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अल्टिमेटम द्यायचा सरकार गेंड्याच्या कातडीचं ते तरी ऐकत नाही मग सरकारच्या त्या ठिकाणी दरबारी जाण्यासाठी शेतकऱ्यांना परत एकत्रित करायचं अन्न त्याक आंदोलन करायचं कधी मुंबईला जाय कधी जलसमाधी घे कधी विधान भवनावर जाय कधी त्या ठिकाणी नागपूरच्या हिवाळ्या अधिवेशनावर जाय असे वेगवेगळे आंदोलनं करत सरकार सोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये फुलना फुलाची पाकळी टाकण्याचं काम रविकांत तुपकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आता राहिला प्रश्न रविकांत तुपकर हे फडणवीस चा उमेदवार किंवा ते रविकांत तुपकरांना देवेंद्र फडणवीस साहेब बिस्किट भरत त्याचा तर ते मी तुम्हाला सांगतो कुठलंही आंदोलन उभं केलं तर त्या आंदोलनामध्ये मागण्या असतात आणि त्या मागण्या सरकार दरबारी मांडावं लागतात आता आम्ही या आंदोलनाला विधानभवन ताब्यात घेण्याचं ज्या आंदोलनाचं घोषणा केली होती त्याला मुंबईला गेलो होतो त्या ठिकाणी सरकारनं चर्चेला बरवलं चर्चेला गेल्यानंतर सरकारसोबत चर्चा झाली काही मागण्या मान्य झाल्या काही मागण्यांसाठी कमिटी गठीत झाली काही केंद्राच्या निगडीत होत्या तर त्या ठिकाणी जायला एक टीम तयार झाली मग हे सगळं होत असताना रविकांत तुपकर हे उपाशी आहेत शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन ते करतात म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी बिस्किट भरून त्यांचं उपोषण सोडलं आता राज्याचा उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी नेता आंदोलन करतो अन्नत्याग करतो त्याचं उपोषण सोडवतं तर या फोटो वापरून तुम्ही ही फडणवीसांची खेळी आहे किंवा हा फडणवीसांचा उमेदवार आहे अशा पद्धतीचं राजकारण करत असाल तर तुम्ही किती खालच्या पातळीवर गेलेले आहात आणि तुमच्या पायाखालची वाळू किती सरकली हे याच्यावरनं स्पष्ट होतं आज सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा रविकांत तुपकर खासदारकीची निवडणूक लढवत असताना त्यांच्या कामाची पावती म्हणून शेतकरी त्यांना वर्गणी देतात आणि लाखोंच्या संख्येनं त्यांच्या पाठीशी उभे राहतात एकीकडे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल तर हे प्रस्थापित लोक आहेत सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे यांचं समीकरण आहे म्हणून यांच्या मागे आज आपल्याला लोक दिसत नाही प्रस्थापित लोकांना कुठलेही आंदोलन मोर्चे कुठल्याही जनतेच्या समस्या मांडायच्या नाहीत थेट निवडणुकीत उभं राहायचं निवडून यायचं मला सांगा ना सोयाबीन असेल कापूस असेल किंवा शेतमालाचे जे काय भाव असतील किंवा इतर जे प्रश्न असतील या प्रश्नासाठी जिल्ह्यातला रविकांत तुपकर सोडला तर कुठला नेता लढला कोणत्या माणसानं मोर्चा काढला कुणा काय केलं सांगा ना हे तुम्हाला करायचं काहीच नाही या माणसानं सरकार दरबारी जाऊन त्या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे पाडले तर मॅनेज झाला म्हणतात आणि त्या ठिकाणी आंदोलन चिघळवलं आत्मदान आंदोलन केलं तर त्या ठिकाणी लाठी हल्ला करता आणि गुलाबराव पाटलांसारखा मंत्री म्हणतो की हा नौटंकी करतो म्हणजे शेतकऱ्याच्या आंदोलनाला तुम्ही नौटंकी म्हणता रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीत मोठं झालेलं नेतृत्व आहे त्यामुळे शेतकरी चळवळी कधी जात धर्म पंत आणि पक्ष बघितला नाही त्याच्या पलीकडे जाऊन शेतकरी ही जा शेत आमची जात आम्ही छाती ठोकून सांगतो जातीच्या भरोशावर निवडणूक लढवणारे हे लोक मुस्लिमांमध्ये जातात आणि सांगतात रविकांत तुपकर बीजेपीची बी टीम आहे त्याला मतदान करू नका महायुतीवाले वेगळंच सांगतात आणि परत काय म्हणतात की निवडून आलेल्या आले रविकांत तुपकर भाजपमध्ये उडी मारणार तर मी या ठिकाणी स्पष्ट करतो रविकांत तुपकरांच्या वतीनं ते अपक्ष होते ते अपक्ष आहे आणि ते अपक्ष राहणार आणि जर ते अपक्ष राहिले नाही तर मी त्यांच्या विरोधात जाणार अजून तुम्हाला काय सांगायचंय त्यामुळे सर्व जाती धर्माच्या बांधवांनी आता जातीचा विचार न करता मातीचा विचार करा एकत्र या आणि या शेतकरी पुत्राला निवडून द्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुर्तास्त आमतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद